हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मी इजी क्रोशेट फ्लावर विणणार आहे। हे फ्लावर विणण्यास खूप सोपे आहे। तुम्ही पाहताच विणण्यास सुरुवात कराल। ह्या फ्लावरपासून आपण थालपोश, टेबल कव्हर बनवू शकतो। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपण इजी क्रोशेट फ्लावर विणूया। इजी फ्लावर विणण्यासाठी मी इथे येलो कलरचे उलन घेतले आहे। सर्वात अगोदर आपण एक स्लिप नॉट घेऊया। सहा चेन घेऊया, एक दोन तीन चार पाच सहा। सहा चेन घेतल्यानंतर पहिल्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे लॉक करूया। इथे एक छोटे सर्कल तयार झाले आहे। आता आपण एक चेन घेऊया। एक चेन घेतल्यानंतर ह्या सर्कलमध्ये आपण 11 सिंगल क्रोशेट घेऊया। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा। 11 सिंगल क्रोशेट घेतल्यानंतर आपल्याला हा धागा असा वरती ओढायचा आहे। हा धागा आपण कट करूया। हा धागा आपल्याला इथे या पहिल्या चेनमधून असा काढायचा आहे। हा धागा असा पाठीमागे घेतल्यानंतर इथे आपण ह्या चेनमधून हा धागा असा काढू। आता हे एक्स्ट्रा जे उलन आहे ते उलन आपण इथे पाठीमागे लपवूया। एक्स्ट्राचे उलन आपण असे दोन्ही बाजूचे असे कट करूया। इथे आपला फुलाचा आतील भाग तयार आहे। आपण लाईट पिंक कलरचे उलन जॉईंट करूया। कोणत्याही चेनमध्ये हे उलन घ्यायचे आहे। एक चेन इथे आपल्याला 11 चेन घ्यायचे आहे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा। 11 चेन घेतल्यानंतर हा धागा असा घ्यायचा आहे। इथे आपल्याला समोरच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन जॉईंट करायचे आहे। या ठिकाणी एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, असे लॉक करायचे आहे। 11 चेन घेऊया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा। नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊया, असे लॉक करूया।
11 चेन हुए, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। नेक्स्ट चेन मध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे लॉक करूया। 11 चेन घेऊया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। नेक्स्ट चेन मध्ये एक स्लिप स्टिच घेऊया आणि लॉक करूया। अशा पद्धतीने आपण इथपर्यंत विणूया। इथपर्यंत विणल्यानंतर इथे 11 चेन घेतले आहेत आणि या लास्टच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे लॉक करूया। लॉक केल्यानंतर इथे आपण या सुरुवातीच्या चेनमध्ये आणखी एक स्लिप स्टिच घेऊया, इथे असे लॉक करूया आणि हा धागा असा उघडूया, धागा कट करूया। हे पहा आपल्या इथे किती सुंदर फूल तयार झाले आहे। आता हा एक्स्ट्रा धागा आपण असा पाठीमागे लपवूया। एक्स्ट्रा धागा कट करूया। आपले फूल विणून तयार झाले आहे। मी आणखी एक फूल विणले आहे। आपण या फुलाच्या मध्यभागी असे सुया आणि धाग्याच्या मदतीने मोती जॉईंट करू शकता, खूप सुंदर दिसतात। आपले इजी क्रोशेट फ्लावर विणून तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसे दुर्गा उलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओसोबत। बाय बाय।